नमस्कार मंडळी। काळ भैरवनाथ हा सर्व भक्तांचा प्रिय दैवत आहे। दैवत आहे संकटात तारणारा, बर नवसाला पाहुणारा, असं हा परोपकारी देव आहे। देव आहे तेव्हा भैरवनाथाचा जन्म आणि लगीन महात्म्य बर आम्ही सादर करीत आहोत। शाबास। त्या अगोदर आपण त्याचं एक गीत गाऊया। गाऊया। भैरवनाथ संकटात येतो धावून, भैरवनाथ संकटात येतो धावून, हात डवर त्रिशूळ गोसावी होऊन, 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 भैरवनाथ संकटात येतो धावून, भैरवनाथ संकटात येतो धावून, हात डवर त्रिशूळ गोसावी होऊन, हात डवर त्रिशूळ गोसावी होऊन, हात डवर त्रिशूळ गोसावी होऊन,
शूल गोसावी हो महिमा कसा कसा बर आणि त्यांची उत्पत्ती कशी कशी हे ऐका कुलस्वामी तो काळ भैरवनाथ कसा जन्माला या भूमीवर तो त्याची सत्ता सारी ह्या ब्रह्मांडात त्याची सत्ता सारी ह्या ब्रह्मांडात भक्ताना दुख संकटात तो भक्ताना दुख संकटात अनशु शंकर काळ भैरवनाथ जी शिव शंकर काळ भैरवनाथ जी शिव शंकर काळ भैरवनाथ जी भैरवनाथाची उत्पत्ती शंकराने कशासाठी केली कशासाठी केली ब्रह्मा विष्णूला गर्व भारी झाला फुगले गर्वाने दोघे म्हणाला सृष्टी बनविता इति आपल्याला काय करतात त्या शिव शंकराला राख फासून बस स्मशानाला सारे ब्रह्मांड आपल्या हाताला सारे ब्रह्मांड आपल्या हाताला करते करविते आपण विश्वाला करते करविते आपण विश्वाला अन असा गर्व ब्रह्म विष्णू समजावून सांगते ब्रह्म विष्णूला नका नावे ठेवू त्या शंकराला खराची ब्रह्म आहे महादेव भोळा खराची ब्रह्म आहे महादेव भोळा नैनी त्याच्या आहे अग्नीच्या ज्वाळा नैनी त्याच्या आहे अग्नीच्या ज्वाळा अन उघडेल तिसरा तो डोळा ब्रह्म विष्णू तेव्हा कोणाला आम्ही स्वतः मालक या विश्वाला आम्ही स्वतः मालक या विश्वाला कोण विचारत शिव शंकराला कोण विचारत शिव शंकराला आम्हीच ब्रह्मांड साऱ्या जगताला आम्हीच ब्रह्मांड साऱ्या जगताला अन असा गर्व ब्रह्म विष्णूला असा गर्व ब्रह्म विष्णू आहे आम्हा दोघातला ब्रह्म म्हणे मी सृष्टी रचने वाला विष्णू म्हणे मी जग पालन वाला विचार पडला मग शिव शंकराला ब्रह्म विष्णूला गर्व भारी झाला ब्रह्म विष्णूला गर्व भारी झाला काकू उतरवून यांच्या गर्वाला काकू उतरवून यांच्या गर्वाला अन क्रोध चढला शिव शंकराला शंकराने येऊन रागात शंकराना येऊन रागात उजवा दंड तो झाडीला हात उजवा दंड तो झाडीला हात झाला उत्पन्न काळ भैरवनाथ झाला उत्पन्न काळ भैरवनाथ डोके स्वर्गात पाय पाताळात डोके स्वर्गात पाय पाताळात एवढा आकार काळ भैरवनाथ
एवढा आसार चाळ भैरवनाथ शिव शंभूला जोडी तो हात शिव शंभूला जोडी तो हात आज्ञा द्यावी मला इत त्यात आज्ञा द्यावी मला इत त्यात अन दुष्टांचा करितो मी अंत राज आला त्या शिवशंकराला राज आला त्या शिवशंकराला आज्ञा केली त्या भैरवनाथाला आज्ञा केली त्या भैरवनाथाला हाती तलवार त्रिशूळ हाताला हाती तलवार त्रिशूळ हाताला हार केले त्या ब्रह्मदेवाला हार केले त्या ब्रह्मदेवाला शिर उडविले त्यांच्या आसमानाला शिर उडविले त्याच्या आसमानाला ब्रह्मदेवाचा शेवट झाला ब्रह्मदेवाचा शेवट झाला अन घाबरल देव स्वर्गाला आणि मग पुढं काय झालं संकट पडले हो सर्व देवतांना संकट पडले व सर्व देवतांना साऱ्या विश्वात तो अहंकार झाला साऱ्या विश्वात तो अहंकार झाला शरण गेले देव शिवशंकराला शरण गेले देव शिवशंकराला करासा जिवंत ब्रह्मदेवाला करासा जिवंत ब्रह्मदेवाला चार वेदाचे शिर ब्रह्माला चार वेदाचे शिर ब्रह्माला शिवशंकराने चमत्कार केला शिवशंकराने चमत्कार केला अन ब्रह्मदेव साजीवंत केला ब्रह्मदेव साजीवंत केला ब्रह्मदेव साजीवंत केला काळ भैरव काशी खंडाला काळ भैरव काशी खंडाला जाऊन पोहोचले तप करण्याला ब्रह्महत्याच पाप जाण्याला बारा वर्षे त्या घोर तपाला भैरवनाथ करी जपमाला प्रसन्न केले त्या शिवशंकराला प्रसन्न केले त्या शिवशंकराला अन भैरवनाथ पुण्यवान झाला भैरवनाथ पुण्यवान झाला भैरवनाथ पुण्यवान झाला शंकराने आशीर्वाद दिला अष्टभैरवाचा अधिपती केला काशीखंडाचा क्षेत्रपाळ झाला शक्ती विद्या मंत्र दिला भैरवाला काशीखंडाचा मुख्य त्याला केला अन असा शंकर भैरवनाथ झाला असा शंकर भैरवनाथ झाला असा शंकर भैरवनाथ झाला चाल करावी दुनियात चाल करावी दुनियात
मान मोहन माळ शोभती नाथाला सोमवारी झाला कोसरी कटा दिला सोडून अंगी गुलाला तो भूषण बाळा नाथा विघ्नाचा तारा आरती ओ वाळू म्हणजे बाजू वाळू देव राया।
भैरवनाथ अष्टमी आली बाई जवळ त्रिशूळ मला पुजायचं आहे, भैरवनाथ अष्टमी आली बाई जवळ त्रिशूळ मला पुजायचं आहे, भैरवनाथ अष्टमी आली भैरवनाथ अष्टमी आली बाई जवळ त्रिशूळ मला पुजायचं आहे, भैरवनाथ अष्टमी आली बाई जवळ त्रिशूळ मला पुजायचं आहे, भैरवनाथ अष्टमी आली बाई जवळ त्रिशूळ मला पुजायचं आहे, भैरवनाथ अष्टमी आली बाई जवळ त्रिशूळ मला पुजायचं आहे। भाव त्याच्या मनात नाही जवळ त्रिशूळ मला पुजायचं आहे, तुझा भाव देवाच्या मनात नाही जवळ त्रिशूळ मला पुजायचं आहे, खऱ्याला खरा देईल न्याय जवळ त्रिशूळ मला पुजायचं आहे, खऱ्याला खरा देईल न्याय जवळ त्रिशूळ मला पुजायचं आहे, माहेराचा देव मी विसरत नाही जवळ त्रिशूळ मला पुजायचं आहे, माहेराचा देव मी विसरत नाही जवळ त्रिशूळ मला पुजायचं आहे, असा हा भैरवनाथ कोणत्या दिवशी अवतरला होता सांगा बरं मला, कार्तिक माशी वद्य अष्टमीला, कार्तिक माशी वद्य अष्टमीला भैरवनाथाचा जन्म की हो झाला, जन्मतात ब्रह्मांड व्यापलेला तिथे स्तुती देव नमत्यात त्याला, मी त्याची त्या ब्रह्म विष्णूला असा नमस्कार भैरवनाथाला, अननाथाचा चांग भला बोला की, नाथाचा चांग भला बोला की, नाथाचा चांग भला बोला की, नमन आपले भैरवनाथाला, नमन आपले भैरवनाथाला, देव थांबून येई संकटाला, काळाचा काळ तो महाकाळ झाला, कवर त्रिशूळ झोळी बदलाला, मोहन माळा सैली शिंगी गळ्याला, भस्म गुल्लाल शिक कपाळाला, अन भैरवनाथ गोसावी झाला, भैरवनाथ गोसावी झाला, भैरवनाथ गोसावी झाला, जो कोणा पुजतो भैरवनाथाला, जो कोणा पुजतो भैरवनाथ वार पूजा नाथाला, जवर पत्ताराचा मान देवाला,
गौरी फराडी गोंधळी मानाला तुझा गवर दावानी वदाला हात जोडावे भैरवनाथाला आणि येईल सुख संसाराला येईल सुख संसाराला येईल सुख संसाराला भैरवनाथाच्या जन्म महात्म्याला भैरवनाथाच्या जन्म महात्म्याला जो कोण ऐकील या अध्यायाला जो कोण ऐकील या अध्यायाला सुख शांतीचा लाभल मनाला दुःख पाप हे जाईल लयाला नाही येणार कधी संकटाला नाही येणार कधी संकटाला आणि हक मारा भैरवनाथाला हक मारा भैरवनाथाला सुराचा पुत्र म्हणते त्याला प्रचंड सूर अफाट शक्तीवाला उद्ध्वस्त करीतो काशीखंडाला यज्ञ यागाचा नाश त्यान केला ऋषी मुनीचा छळ चालविला हैरण केलं त्या देव देवताला आणि हरविल राजा इंद्राला हरविल राजा इंद्राला हरविल राजा इंद्राला खबर कळली भैरवनाथाला खबर कळली भैरवनाथाला काशी रक्षणाची जबाबदारी त्याला काशी तीर्थाच्या देव रक्षणाला भैरवनाथ उभा लढण्याला दिलं आव्हान प्रचंड सुराला आणि सांभाळ माझ्या त्रिशूळाला सांभाळ माझ्या त्रिशूळाला प्रचंड सूर भारी खवळला प्रचंड सूर भारी खवळला रूप आवाढव भारी चवताळला गदा तलवार घेऊन हाताला भैरवनाथाच्या अंगावरी आला आणि वार तरी भैरवनाथाला त्रिशूळ हाती घेतला त्रिशूळ दैत्याच्या उरी फेकला कमरू वाद्याचा कडकडाट झाला आवाज डवराचा घुमे गगणाला प्रचंड सूर मग आशक्त झाला मारी त्रिशूळ देव दैत्याला अन प्रचंड सूर धार तो झाला प्रचंड सुधार देव गेला कसा पातळ नगरीला देवी जोगाई जिंकून आणण्याला दैत्य दानव ठार करण्याला भक्त जन संकटी तारण्याला पर उपकारी भैरवनाथाला आणि नमस्कार कुलस्वामीला नमस्कार कुलस्वामी नमस्कार कुलस्वामी चिंतामणी वाहू सजविला चिंतामणी वाहू सजविला भैरवनाथावरती स्वार झाला वायुमार्गानं वारू चालला वायुमार्गानं घोडा चालला आणि घोडा आला कोल्हापुराला घोडा आला कोल्हापुराला घोडा आला कोल्हापुराला बहीण ओवाळती भैरवाला मुला कुंकाचा टिळा कपाळाला हित दुज विचारती भावाला
कशाला भैरवा आला कोल्हापूरला आणि सांग सांग ह्या बहिणी दाजी सांग सांग या बहिणी दाजी नगरीचा रस्ता सांग मजला ऐकून भैरव नाथाच्या शब्दाला बहीण लक्ष्मी बोल भैरवाला सारी सर्पाची वस्ती पाताळाला विष सर्पाच जागू जायाला असली नवरी नको आपल्याला आणि नको नको जाऊ पाताळाला नको नको जाऊ पाताळाला तो घोड्याचा व्हावा रिंगणाला घोडा मैदानी नाचू लागला सारं रंगकाळ केलं मैदानाला खड्डा पडला खोल त्या जाग्याला रस्ता भुयारी जाई पाताळाला अन भैरवाला आनंद झाला घोड्याने मैदानामध्ये नाच केला आणि त्या ठिकाणी खड्डा पडला तोच आजचे रंगकाळ तळे म्हणून कोल्हापूरला प्रसिद्ध आहे आणि त्या रंगकाळ तळ्याच्या आज भुयारी मार्गाने भैरवनाथ पाताळामध्ये शिरला आणि पुढे काय झालं केला नमस्कार महालक्ष्मीला केला नमस्कार महालक्ष्मीला वारूवरती नाथ स्वार झाला घोड्यावरती नाथ स्वार झाला अनवारू जाई खोल पाताळाला वारू जाई खोल पाताळाला पहिला पारा होता आगणीचा पहिला पारा होता आगणीचा रस्ता अडविला भैरवनाथाचा दावला अवतार शिवशंकराचा दावला अवतार शिवशंकराचा उतरला गर्व त्या पहा आगणीचा आन रस्ता सोडला भैरवनाथाचा रस्ता सोडला भैरवनाथाचा गरगुटी चकमकीत अग्नी घातला चकमकीत अग्नी घातला चकमक अग्नी झोळीत वाजवला गांजा चिली महोती संगतीला अन अग्नीचा उपयोग केला अग्नीचा उपयोग केला अग्नीचा उपयोग केला दुसरा पहारा लागे सर्पाचा दुसरा पहारा लागे सर्पाचा संघर्ष केला त्यांनी भैरवाचा मार भैरवाने दिला त्रिशूळाचा मार भैरवाने दिला त्रिशूळाचा अननाश केला त्यानं सर्पाचा नाश केला त्यानं सर्पाचा खबर कळली त्या शिशराजाला खबर कळली त्या शिशराजाला पुणे कवीर पुरुष आला पाताळाला घेऊन यावे त्याला दरबाराला होईल पाहुणा राहील विसाव्याला होईल पाहुणा राहील विसाव्याला अन कपटान ठार करू त्याला कपटान ठार करू त्याला त्रिशूळ घेऊन हाताला त्रिशूळ घेऊन हाताला भैरवनाथ बोली शिशाला तयार व्हावे मजशी लढण्याला मी जिंकल्यास मुलगी द्यावी मजला पण ऐकून आलो पाताळाला आम्ही सांभाळा माझ्या त्रिशूळाला सांभाळा
शेषाच्या अंगी मारून शेष राजाला बंदी करून अन शेषाला टाकी हरवून हात जोडून शेष उभा राही आपला अवतार शिवाचा हाई प्रथम मजला माहित नव्हतं काही माझी मुलगी सुंदर जोगाई अन अरबी तो तुमच्याच पायी अरबी तो तुमच्याच पायी अरबी तो तुमच्याच पायी डबल पत्तार होत झोळीला होत झोळीला बाहेर कमंडल उकारल पत्राला पत्रात सारा तो स्वयंपाक घातला जेवण करण्यास नाथ बैसला पत्र भोपळ्याच अशी नाथाला विष शोषून घेई भोपळ्याला अन भैरवनाथ बसे भोजनाला भैरवनाथ बसे भोजनाला आणि जोगाई आंबे जोगाईला लग्न थाटल शिवलीण्याला जोगाई भैरव लग्न लागण्याला आणि भैरदेव नवर देव झाला म्हणजे आताच्या गाव सोनारीला सुवर्णासुर होता दैत्य माचलेला कला मगचा हो भैरवनाथाला अन भैरवनाथ आले सोनारीला भैरवनाथ आले सोनारीला ठार केले सुवर्णासुराला तीर्थ सोनारीला तिथून आले हो गाव गावाला भक्त लोकांना भेट देण्याला अहमदनगर त्या पुणे जिल्ह्याला मंदिरे आहेत गाव गावाला लोक मानतात तो भैरवनाथाला नात धावून येतो संकटाला अन भैरवाचा चांग भला बोलाजी भैरवाचा चांग भला बोलाजी नगर पुणे सातारा जिल्ह्याला नगर पुणे सातारा जिल्ह्याला ठाणे नाथांची गाव गावाला सोनारीतून आला त्या मसवडाला मसवडातून आला खरसुंडीला खरसुंडीतून आला कारुंड्याला अन भैरवनाथ तारी भक्ताला जी